हॅलो, प्रीती किचन मध्ये आपलं स्वागत आहे. तर आजची आपली रेसिपी आहे हुरडा भेळ. तर बघू शकता, एकदम फ्रेश ताजा हुरडा आणलेला आहे. आता याची भेळ कशी करायची आहे मी दाखवते तुम्हाला. तर आपल्याला त्याच्यासाठी चटणी, मीठ आणि चाट मसाला चवीनुसार घ्यायचा आहे. एक मोठा कांदा, एक छोटा टॅमॅटो बारीक कट करून, शेंगदाणे, खारी बुंदी आहे आणि मुरमुरे. भेळ म्हटल्यावर थोडीशी मुरमुरे आलेच पाहिजे. आणि इथे शेव आहे, भुजिया शेव, गाळवा आहे आणि आपल्याला कोथिंबीर आणि लिंबू. तर सर्वात प्रथम आपण गॅस लावून घेऊया. आणि हुरडा त्यामध्ये छान खमंग भाजून घेऊया. थोडंसं भाजत आला की त्यामध्ये थोडंसं तेल टाकूया आपण. तर हे बघा, थोडंसं पाणी सुटल्यासारखं वाटते, छान भाजत आलेलं आहे. आता आपण थोडंसं त्याच्यामध्ये अगदी एक चमचा तेल टाकूया, म्हणजे छान खमंग अजून भाजल्या जातील. तर हे बघा, छान मस्त खमंग भाजलेले आहेत. आता आपण साईडला काढून घेऊया. आता आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे. तर आपले शेंगदाणे पण छान भाजून झालेले आहेत, त्यामध्ये शेंगदाणे टाकूया. तर आता हे छान मिक्सअप करून घ्यायचं आहे. त्यामध्ये सर्वात प्रथम कांदा टाकूया आपण. नंतर टमाटर, नंतर मुरमुरे आणि खारी बुंदी, हा शेव. तर आपल्याला आता चटणी, मीठ आणि चाट मसाला हे टाकायचं आहे. थोडासा कोथिंबीर, वाव मस्तच, थोडंसं लेमन, लिंबू, बस याला छान असं मिक्सअप करून घेऊया. इकडं हो तुझा अंधार पण. तर आपली ही हुरडा भेळ तयार झालेली आहे. त्याच्यावर आपण छान बारीक चिरलेला कोथिंबीर आणि हे गावाकडचे आमचे बोरं डेकोरेटसाठी. तर हुरडा भेळ नक्कीच करून पहा माझ्या पद्धतीने. नक्कीच तुम्हाला कुठे तुम्ही हुरडा पार्टी केली असेल तर त्याची आठवण येईल. कुठे शेतात तुम्ही पार्टीला गेला असाल हुरडा पार्टी करायला, तिथली आठवण येईल. तर नक्कीच करून पहा. तर हुरडा भेळ आपली रेडी झालेली आहे. तर आता माझा प्रतीक टेस्ट करून दाखवणार आहे. सुपर, तुम्ही पण नक्की करून पहा. बाय बाय.